नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडी राज्यात 155 ठिकाणी आघाडीवर, राज्यातील 155 ठिकाणी भाजपचा पराभव झालाय असं शरद पवार म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर लोकसभा आणि विधानसभेत फरक आहे असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय. विधानसभेत लोकसभेपेक्षा वेगळा निकाल लागेल असाही दावा त्यांनी केलाय. तर शरद पवारांच्या विधानावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे उत्तर दिलंय. साधी गोष्ट असेल की कालची जी निवडणूक झाली लोकसभेची, त्याच्यात 288 विधानसभेचा मतदारसंघातील निवडणूक झाली. त्याचे 155 ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. 155 ठिकाणी आम्हा लोकांचे जे उमेदवार आहे ते खुद आहे. शरद पवार साहेबांचं लोकसभेच्या बाबतचं मत असेल, म्हणजे विधानसभेची अजून निवडणूक लागायची आहे. अनेक वेळेला लोकसभेमध्ये यापूर्वी राष्ट्रवादीच्या किती जागा आल्या होत्या आणि विधानसभेला किती आलेल्या आहेत ते अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. यावेळेला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त जागा विधानसभेत आम्ही जिंकल्याशिवाय राहणार.